विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातील उदाहरण आहे. पहिलं उदाहरण, दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5/3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 5/3, दुसरा आहे 10/7, तिसरा आहे 25/9 आणि चौथा आहे 3/5. याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला जी दिलेली माहिती आहे की त्यांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5/3 आहे, याचा उपयोग करायचा आहे. समजा त्या वर्तुळांचे त्रिज्या 1 व 2 आहेत. आता आपण त्या दिलेल्या वर्तुळांच्या त्रिज्या R1 आणि R2 आहेत असं मानलंय. म्हणूनसाठी आपल्याला असं लिहिता येईल की R1 + R2 बरोबर 5/3, जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे. म्हणून आता आपल्याला जे शोधायचं आहे, आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग, म्हणूनसाठी त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाय आर वर्ग. परंतु आता पहिले वर्तुळाचे त्रिज्या R1 असल्यामुळे आपण या ठिकाणी पाय R1 वर्ग असं म्हणू, आणि दुसरे वर्तुळाचे क्षेत्रफळ हे पाय R2 वर्ग असेल. आता आपल्याला या ठिकाणी असे दिसते की अंशस्थानी छेदस्थानी पाय ही संख्या सामायिक आहे, म्हणूनसाठी पाय पाय आपण कॅन्सल केला, तर आपल्याला गुणोत्तर लिहिता येईल R1 चा वर्ग / R2 चा वर्ग. आता आपल्याला माहिती आहे R1 आणि R2 यांचे गुणोत्तर 5/3 आहे, म्हणूनसाठी R1 ची किंमत आपण 5 चा वर्ग आणि R2 ची किंमत 3 घेऊन 3 चा वर्ग असं जर केलं, तर आपल्याला असं माहीत आहे की 5 चा वर्ग आहे 25 आणि 3 चा वर्ग आहे 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 25/9 असे येते. म्हणूनसाठी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर 25/9 असे आहे.